नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेशमा फडतरे। केंद्र सरकारने देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते व याकरिता त्यांना 3 महिन्याची मुदत देण्यात आली होती। ही मुदत 26 मे रोजी संपणार आहे, परंतु या कंपन्यांकडून या नियमांचे पालन केले गेलेले नाही, त्यामुळे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या 3ही सोशल मीडिया कंपन्या बंद पडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिन्याच्या आत काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते। ते आदेश भारत सरकारच्या गॅझेटमध्ये प्रकाशित केले गेले होते। आदेशानुसार सोशल मीडिया कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले गेले होते। तसेच हे सर्व अधिकारी भारतात असणे आवश्यक आहे। या आदेशात असेही म्हटले गेले होते की सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर फिजिकल कॉन्टेस्ट पर्सनची माहिती द्यावी लागेल। 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या MEITYने सर्व सोशल कंपन्यांना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी 3 महिने दिले होते। यामध्ये भारतात आपला अधिकारी आणि कॉन्टेंट ॲड्रेस देणे, अनुपालन कंप्लायन्स अधिकाऱ्यांची नेमणूक, तक्रारीचे निवारण, आक्षेपार्ह कंटेंटचे निरीक्षण करणे, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकणे अशा नियमांचा समावेश आहे। भविष्यात कोणत्याही युजर संबंधित सोशल मीडिया साईटवर आक्षेपार्ह पोस्ट होत असेल तर त्या युजरसह संबंधित कंपनीवर कारवाई केली जाऊ शकते। तूर्तास फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्राम या सोशल मीडिया कंपन्या बंद होणार का याविषयी नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। सत्य।